लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवा भाऊंनी दिली. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील 1,90,00,000 बहिणींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आलाय. उर्वरित 60,00,000 महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे एकाही भगिनीला भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. देवा भाऊंच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.